घरातल्या गणरायाचं प्रथेप्रमाणे गौरी ज्या दिवशी जातात त्या दिवशी विसर्जन होत असते, त्याप्रमाणे घरगुती पद्धतीनं माझ्या घरातल्या गणरायाचा आज या ठिकाणी सातारा नगरपालिकेने तयार केलेल्या गणेश विसर्जनाच्या हौदामध्ये विसर्जन केलेलं आहे. या 7 दिवसामध्ये गणेश चतुर्थीपासून घरातले सर्व धार्मिक संस्कार आम्ही सर्व परिवाराने मिळून एकत्र पार पाडले. कोविडचा संसर्ग असल्यामुळं खूप मोठे कार्यक्रम कुणालाच ह्यावर्षी करता आले नाहीत, परंतु तरीसुद्धा विधिमार्ग शास्त्र परंपरेप्रमाणे आपण सगळ्यांनी आपापल्या घरी हा गणेश उत्सव साजरा केला आहे. मी सातारा नगरपालिकेनं केलेलं जे नियोजन आहे कृत्रिम तळ्याचं, या ठिकाणी 2 हौद इथं स्वतात्मा स्मारक परिसरात आहेत, एक मोठा आहे एक छोटा दुसरा आहे, ही वस्तुस्थिती अतिशय चांगलं नियोजन त्यांनी केलेलं आहे. कारण शेवटी पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी अशा पद्धतीनं विसर्जनासाठी केलेल्या कृत्रिम तळ्यामध्ये विसर्जन करणं योग्य आहे, त्यामुळं त्याप्रमाणे मी माझ्या घरातल्या गणपतीचं नगरपालिकेने केलेल्या विसर्जन हौदामध्ये आज या ठिकाणी विसर्जन केलं आहे. गणरायाला मानानं आपण सगळ्यांनी आज निरोप दिलेला आहे, पुढच्या वर्षी लवकर या आणि आलेलं हे कोरोनाचं संकट हे लवकर दूर करा.